हरिओम, मी समर्थसिंह कुलकर्णी। मी सोलापूर उपासना केंद्रातून आहे। मला बापूंचे अनेक अनुभव आहेत। मी गेली 16 वर्ष झाले बापूंकडे येत आहे व माझा हा रिसेंटचा अनुभव आहे की नीट एक्झाम्स वगैरे सगळं झाल्यावर मी 12वी दिली, त्यानंतर नीट एक्झाम दिली। नीट एक्झामचा रिझल्ट लागला, नीट एक्झाममध्ये मला मार्क्स कमी होते, तर मग मला टेन्शन होतं की मी काय घेऊ। मी सी ई टी एक्झाम पण दिली होती, तर त्यातनं माझं उस्मानाबाद कॉलेजला डॉक्टर फार्मसीसाठी नंबर लागला होता। आणि मग तिथं गेल्यावर मॅथ्स हा सब्जेक्ट बिलकुल आवडत नाही, तर मग तिथं गेल्यावर मला असं माहीत पडलं की मला 12th मॅथ्सचं पेपर रिटर्न द्यावा लागेल। तर मग मला वाटलं मीन्स मला ते एवढं हे पटलं नाही, असं मला कुठे तर वाटत होतं की मी नाही त्या फील्डमध्ये मीन्स एंट्री घेतली आहे, की माझी फील्ड ही नव्हती, मी जस्ट एंट्री घेतली आहे। सो मग मी माझ्या घरच्यांशी बोलून म्हटलं की मला असं असं नाही करायचं आहे, मी नीट काउन्सिलिंगचा फॉर्म भरतो आणि नीट काउन्सिलिंगला अपिअर होतो। तर मग नीट काउन्सिलिंगची डेट 5 डेजची होती, मीन्स 1 जानेवारी ते 5 जानेवारी होती। आणि मला माहीत पडलं की 4 जानेवारीला मी घरच्यांशी बोललो, 5 जानेवारीला ॲज रेग्युलर कॉलेजला गेलो। तिथनं कॉलेजवरून जेव्हा मी रूमवरती रिटर्न आलो, तर मला माहीत पडलं की आज लास्ट डेट होता आणि मला फॉर्म भरता येणार नाही। सो मी थोडा अपसेट होऊन जस्ट यूट्यूब उघडून नीट काउन्सिलिंग टाईप केलो, तर मला तिथं माहीत पडलं की नीट काउन्सिलिंगची डेट एक्सटेंड झाल्यात आणि मी फॉर्म भरू शकतो आहे। सो मी तेव्हा फॉर्म तिथल्या तिथं रजिस्ट्रेशन करून घेतलं पहिला, आणि मग ते मध्ये परत कोविडचं थोडंफार हे झाल्यामुळं आम्हाला सगळ्यांना घरी पाठवण्यात आलं। मग उरलेलं फॉर्म प्रोसिजर मी घरी येऊन कम्प्लीट केलं सोलापूरला, आणि मग तिथनं आमचं नीट काउन्सिलिंग स्टार्ट झालं। सो नीट काउन्सिलिंगच्या मी दोन्ही ऑल इंडिया कोटा लिस्ट आणि स्टेट कोटा हे दोन्ही लिस्ट भरल्या होत्या। सो माझं ऑल इंडिया कोटा लिस्टमधून श्री नगरच्या BHMS कॉलेजला ॲडमिशन झालं होतं फर्स्ट लिस्टला। तर मग तिथं जाऊन मी कॉलेज वगैरे बघितलो, मला कॉलेज एवढं आवडलं नाही, बट ॲज पर की मला डॉक्टरच व्हायचं होतं मी तिथं फॉर्म म्हणजे डॉक्युमेंट सबमिट केले। आणि रिटर्न येताना मला असं झालं की यार कॉलेज आपल्याला सूट होणार नाही, की असं फील झालं की नाही हे कॉलेज माझ्यासाठी ठीक नाही आहे। आणि मग जेव्हा सेकंड लिस्ट लागली मला परत सेम कन्फ्युज कॉलेज लागलं नगरचं BHMS, आणि सेकंडली स्टेट कोट्यामधनं सोलापूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लागलं। सो मग माझ्या डोक्यात फुल कन्फ्युजन क्रिएट झालं की मला सिटीतलं कॉलेज हवं होतं, आणि नगरचं जे BHMS कॉलेज होतं ते सिटीतनं 7 किलोमीटर्स फार एका विलेजमध्ये होतं, आणि तिथं पेशंट पण याचे चान्सेस कमी होते, आणि तिथलं जे कॉलेज ॲटमॉस्फिअर होतं ते थोडं वेगळं होतं। तेव्हा मी कॉलेज सीन वगैरे कोण आलं तेव्हा ते मला थोडं वेगळं वाटलं। तेव्हा मग मला सगळी फुल कन्फ्युजन क्रिएट की मी BHMS घेऊ का फिजिओथेरपी घेऊ। तर मग मी असं खूप जणांना विचारलो की मी काय करू, हे करू ते करू। आणि मग नंतर मी आपले सोलापूरचे जुने केंद्र प्रमुख गुरुराज सिंह कुलकर्णी ह्यांनाही बोललो याविषयी। गुरुराज काकांनी मला सांगितलं की तुझ्यासमोर आम्ही दोन्ही फील्डचे सगळ्यात सगळं आणून ठेवू शकतो, बट तुला जे निर्णय घ्यायचा आहे तो तुझा स्वतःच असणार आहे, आणि तुझा निर्णय शेवटी तुलाच घ्यावा लागणार आहे। आम्ही फक्त तुला दोन्ही फील्डच्या माहिती देऊ शकतो की या फील्डमध्ये असं असं, या फील्डमध्ये असं असं आहे। तर दोन्ही फील्ड चांगल्या होत्या तशा, बट मला कॉलेज सिटीतला होतं, कारण सिटीत कसं येणं जाणं पेशंट्सची लवकर इंटरॅक्शन होतं। आणि हा जर मग मी डिसाईड केलं, आणि परत मग घरी आल्यावर गुरुराज काकांची पण घरी आल्यावर बापूंना म्हटलं, बापू माझ्याकडनं चूक झाली, मला आता कन्फ्युजनमध्ये मी की तुम्ही मला व्यवस्थित तुम्हीच मला मार्ग दाखवायचा। तसं उघडून जस्ट मी व्हॉट्सॲप उघडलं आणि व्हॉट्सॲपवर स्टेटस सेक्शनमध्ये जाऊन मी जस्ट फर्स्ट स्टेटस होता तो जयश्रीवीरा शेंद्रे यांचा होता, आणि तो ओपन केला मी। तर ते ओपन केल्यावर ते बापूंचा एक व्हिडिओ आला तिथं की युअर ऑल प्रॉब्लेम्स हॅव बीन सॉल्व्ड, यू हॅव गॉट युअर वे, गो ऑन द वे, हा जस्ट व्हिडिओ होता। आणि मग झालं की ठीक आहे, सेकंड लिस्टला आपल्या फिजिओथेरपी लागले, आपलं फर्स्ट लिस्ट नाही, आत्ता जे लागले ते इट्स आर आन्सर। सो मग मी फिजिओथेरपीच्या कॉलेजला फॉर्म डॉक्युमेंट जाऊन सबमिट करून तिथे ॲडमिशन घेतलं। आणि जसं कॉलेज चालू झालं, आता आमच्या कॉलेजला चालू होऊन 1-2 मंथ्स कम्प्लीट होतील, आणि 2 मंथ्सच्या आत कोणाला पण पेशंट ना आलता, मीन्स मी एकदा जसं प्रिन्सिपल सरांना भेटायला गेलो कॉलेजमध्ये ॲज पर काम होतं म्हणून थोडंसं डॉक्युमेंट इशूनी, तर तेव्हा तिथं कॉलेजच्या वन ऑफ द ट्रस्टी मेंबर्स आलते की जे पेशंट होते आमच्यासाठी, आणि प्रिन्सिपल सरांना दुसरं एक काम होतं, त्यामुळे सरांनी मला म्हटले की कुलकर्णी यू सी द पेशंट, आय जस्ट कम इन 5 मिनिट्स। तर मग ते पेशंटना ओवरऑल 5 डेज मला हँडल करण्यात आलं,
तो माझा असा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की यार मला फर्स्ट इयरला पेशंट भेटला तो पण हँडल करायला, हा माझा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. आणि बापूंकडचा सगळ्यात मोठा अनुभव त्या दिवशी आल्यावर मी बापूंना म्हटलं बापू अंबज्ञ खरं मला माझा वे भेटला आता मी या वेवर फुल कंटिन्यू करीन. अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ.